कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। कोणतेही पीक घ्यायचं असेल तर सुधारित तंत्रज्ञानाबरोबरच जमीन, लागवड पद्धत, खतं आणि पाणी व्यवस्थापन तसंच पीक संरक्षण, फळांची काढणी अशा घटकांना खूप महत्व असतं। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात अशाच प्रकारची सोन्यासारखी पिकं खोडत गावातल्या राधाकृष्ण गायकवाड यांनी घेतली आहेत। मागच्या 17-18 वर्षापासून माझी शेती आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मागच्या 5-6 वर्षामध्ये डाळिंबे पीक पूर्वी मी घेत होतो, आता मी ते कमी करून बाकी पपई आणि इतर फळबागा पिकांकडे वळलेलो आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सीताफळ, आंबा, त्याचबरोबर पपई, पेरू अशी फळपिकं मी घेतो। फळांच्या रोपांची किंवा बियांची लागवड साधारणतः पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यावर केली जाते। पावसाळा सुरू झाल्यावर फळ पिकांना खतांची मात्रा 2 ते 3 वेळा द्यावी लागते। खतांबरोबरच पाणी व्यवस्थापनाकडेही त्यांचं बारकाईनं लक्ष असतं। आपल्याला माहित आहे की फळबागांची जी लागवड आहे त्यामध्ये बेसल डोसला अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामध्ये RCF कंपनीच्या सुपला 15-15-15 पासून तर अगदी 1846 आणि या सर्व खतांचा वापर आपण त्या बेसल डोसमध्ये करत असतो। प्रत्येक फळपिकाच्या हंगाम सुरू होण्यापूर्वी त्या खतांचा वापर केल्यामुळे मला अतिशय चांगले रिझल्ट्स त्यामधून मिळतात आणि त्याचा वापर इतर बाकीच्या सगळ्या फ्लावरिंगपासून तर फ्रूट डेव्हलपमेंटपर्यंत अगदी हार्वेस्टिंगपर्यंत दर्जेदार फळं मिळायला मदत होते। आपल्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की सीताफळाच्या बागेतला जी काही खतं वापरली त्यामध्ये प्रामुख्याने RCFची खतं वापरली आणि त्यामधून अतिशय चांगली ग्रोथ, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत चांगली ग्रोथ आहे। त्याचबरोबर आत्ताच त्याची छाटणी झालेली आहे तर त्याला चांगली फलधारणा होईल। तसं नवीन आमची सीताफळाची बाग आहे तर त्या सीताफळाच्या बागेमध्येही 1-2 वर्षापूर्वीची झाडं आहेत, पण आज त्याची ग्रोथ अतिशय चांगली असल्यामुळं बाकीचे शेतकरीही त्याबद्दल विचारणा करतात। त्याही वेळी आपण RCFच्या खतांची रिकमेंडेशन देत असतो। पाठीमागच्या आपण सीताफळ बागेचं जर पाहिलं तर आता फुटव्याची अवस्था आहे आणि थंडीमध्ये शक्यतो फुटवा कमी होतो, परंतु आपण आधी 0-32 या खताचा जो फवारा घेतलेला आहे त्याचे रिझल्ट्स असे मिळाले की त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश याचं चांगल्या पद्धतीचं स्टोरेज झालं आणि बाकीच्या शेतकऱ्यांकडं जो 12 ते 14 दिवसानंतर फुटवा दिसू लागला तर आपल्या बागेमध्ये तो 3रा आणि 4थ्या दिवशी अतिशय चांगला फुटवा दिसू लागला आहे आणि त्याचा उपयोग मला लवकरच त्याच्यात चांगली फलधारणा मिळेल। पेरू हे दर्जावर विकलं जाणारं फळ आहे, म्हणजे तिथं जर त्याची स्किन अगदी लकाकी देणारी असेल, फळाची साईज फार मोठी आणि फार छोटी नसेल, एक मीडियम साईजची फळं असतील, आकार चांगला असेल, तर नक्कीच त्याला बाजारामध्ये चांगली मागणी असते। माझं हे पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षी आता साधारणतः बोराच्या आकाराची फळं झालेली आहेत, पण त्यामध्ये मायक्रोला हे जीवाणू खत आपण वापरलेलं आहे। त्या मायक्रोला या जीवाणू खतामुळं फळांची ग्रोथ चांगली आहे, झाडावरचं लष्टर चांगलं आहे, त्यामुळे अतिशय तुकतुकीत अशी पानांचा रंग आहे आणि त्याचा उपयोग म्हणून त्याचा वापर होऊन अतिशय चांगली फलधारणा आणि चांगला फळांचा दर्जा त्या ठिकाणी दिसतो आहे। फळांबरोबर उसाचं पीक हे गायकवाड यांच्या शेतीचं वैशिष्ट्य आहे। उसासाठीही ते ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात। उसाला देण्याच्या खतांचं एक वेळापत्रक तयार केलं तर त्याचा उपयोग होतो। उसासारखं पीक माझ्याकडे काही 2-3 एकरमध्ये दरवर्षी असतं तर त्यामध्येही 1846 या खताचा अतिशय चांगला फुटव्यांना उपयोग होतो। जर फुटवे चांगले झाले तर नंतर त्या पिकाचं ॲव्हरेज आपल्याला चांगलं मिळतं, त्यामध्ये साखर उतारा चांगला मिळतो, वजनं चांगली मिळतात आणि त्या
त्यामुळे बाकीच्या तुलनेत त्या ऊसाची जाडी चांगली मिळते आणि हे 2-3 वर्षाचा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी बेसल डोसला आपण स्ट्रेट फर्टिलायझर वापरण्याऐवजी RCF ची जी 15-15-15 सारखी मिक्स फर्टिलायझर्स आहेत किंवा 1846 सारखं अतिशय दर्जेदार खत आहे. पहिले 2 डोसमध्ये आपण युरिया वापरत असतो त्यामध्ये RCF च्या युरियाला प्रथम प्राधान्य दिलं जातं. फळं दर्जेदार हवी असतील तर दर्जेदार खतांची निवड करा असा गायकवाड यांचा मंत्र आहे. योग्य खतं आणि सुयोग्य पाणी व्यवस्थापनामुळे त्यांना पिकांचं उत्पादनही चांगलं मिळत आहे. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. पिकांच्या उन्नत जाती उत्पादन भारी देती, मिळता ठिबक संचाचं वरदान हाती, जोमदार पिके बहरली शेती, शेतकरी राहील गतिमान तर देश होईल धनवान.